विद्यार्थी मित्रांनो आता आपण महाराष्ट्रातील प्रमुख पिकांविषयी माहिती मिळवणार आहोत शेती हा महाराष्ट्रातील प्रमुख व्यवसाय आहे बहुतांश जनता आपल्या राज्यातील शेतीही करत असते शेतातील पिकांचे उत्पादन हे हवामान मृदा म्हणजे जमीन व पाण्याच्या उपलब्धतेवर अवलंबून असते महाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रदेशात कमी जास्त पाऊस पडतो त्यामुळे पिकांच्या बाबतीत विविधता आढळते म्हणजेच जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये भात म्हणजे धान त्यानंतर मध्यम पावसाच्या प्रदेशात ज्वारी तूर सोयाबीन यासारखी पिके घेतली जातात तर कमी पावसाच्या प्रदेशात ज्वारी बाजरी मटकी अशा प्रकारची पिके घेतली जातात म्हणजेच पावसाच्या प्रमाणानुसार या पिकांचे उत्पादन बदलताना आपल्याला दिसते राज्यातील बहुतांश शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे ती जिरायती शेती होय तर काही ठिकाणी जलसिंचनाद्वारे शेती केली जाते तिला बागायती शेती असं म्हणतात पावसाळ्यात होणारा शेतीचा हंगाम हा खरीप हंगाम असतो तर हिवाळ्यात होणारा शेतीचा हंगाम हा रब्बी हंगाम असतो मग आपल्याला या ठिकाणी नकाशाचं निरीक्षण करायचं आहे आणि पुढील कृती करायची याच्यावर काही प्रश्नसुद्धा आपल्याला सोडवायचे आहेत द्राक्षाचे पीक दर्शवणारे जिल्हे अधोरेखित करा कापसाचे पीक दर्शवणाऱ्या जिल्ह्यांना गोल करा ठाणे जिल्ह्यातील पिकांच्या चिन्हाभोवती गोल करून त्यांची नावे वहीत लिहा नारळाचे पीक कोणकोणत्या जिल्ह्यात जास्त आहे ते वहीत नोंदवा आणि संत्र्याचे पीक कोणकोणत्या जिल्ह्यात येते ते शोधा आणि हे जिल्हे वेगवेगळ्या रंगाने रंगवा विद्यार्थी मित्रांनो सर्व पिके ही जलसिंचनावर आधारित आहे हवामान व मृदेनुसार त्यांचे वितरण आढळते त्यांना व्यापारी किंवा नगदी पिके असेही म्हणतात या पिकांसाठी रासायनिक खते आणि औषधांचा वापर केला जातो हे नेहमी लक्षात ठेवा पिकांचे उत्पादन अधिक मिळावे म्हणून रासायनिक खतांचा आणि औषधांचा वापर वाढला आहे परंतु यामुळे मृदेचे प्रदूषण वाढते आणि आपण रासायनिक खतांचा वापर कमीत कमी, कमी करायला हवा सेंद्रिय खतांचा वापर अधिक केला पाहिजे त्यामुळे पर्यावरणाची हानी आपल्याला रोखता येईल धन्यवाद